नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर आपण नवीन स्पर्धा परीक्षा ज्या येत आहेत त्या संदर्भातील तयारी कशा स्वरूपात करू शकाल याविषयीची माहितीसुद्धा देत असतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सध्या गट क सेवा हा म्हणजेच संयुक्त पूर्व परीक्षा यामध्ये महत्त्वपूर्ण घटक म्हणजे सामान्य विज्ञान याची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल याविषयीची माहिती माहिती देण्याकरिता आपण हा व्हिडिओ बनवलेला त्या आहे त्यामुळे तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना या विषयाची किंवा या घटकाची तयारी करायची आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो संयुक्त सेवा जी पूर्वपरीक्षा आहे या संदर्भातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजेच सामान्य विज्ञान होय तर सामान्य विज्ञान या घटकावर अंदाजित पंधरा प्रश्न हे विचारले जातात पहा पंधरा प्रश्न म्हणजे खूप प्रश्न होतात आणि महत्त्वपूर्ण बाब म्हणजे यातील प्रश्न हे चुकत म्हणजे ज्या जास्त प्रश्न चुकण्याची शक्यता असतात म्हणजे जसं तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करता तर चालू घडामोडीमध्ये कितीही अभ्यास केला कुठून सुरुवात होता आणि कुठं संपतं हेच लक्षात येणार नाही कारण आत्ता जे स्पर्धा परीक्षा आहेत यामध्ये जवळपास एक ते दीड वर्षापर्यंतचा चालू घडामोडीचा अभ्यासक्रम हा विचारला जातो त्यामुळे याचा अभ्यास करणं किंवा याचा आवाका पाहिला तर फार मोठा आहे आणि मिळणारे स्कोअर हे फार कमी असतात परंतु जो महत्वपूर्ण घटक आहे म्हणजे सामान्य विज्ञान यामध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केल्या तर तुम्हाला जवळपास पंधरा प्रश्नापैकी नाही म्हटलं तरी दहा प्रश्न हे सहज सॉल्व्ह होतात आणि ह्या म्हणजे कोणत्याही प पूर्वपरीक्षेकरिता जेव्हा आपण एखादी क्वेश्चन हे जितक्या ॲक्युरेटली सोडवतो तेव्हा तेवढंच तुम्ही त्या ते स्कोअरमध्ये पुढे सरकत असता आणि निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे सुद्धा तुम्हाला ह्या स्कोरिंग सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास करणं आणि स्कोरिंग प्रश्न अगोदर निवडणं हे अत्यंत उपयुक्त ठरतं तर आता आपण नेमकं या घटकाची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करू शकाल या विषयीची माहिती घेऊया विद्यार्थी मित्रांनो कुठलाही टॉपिक असेल त्या टॉपिक रिलेटेड त्या घटकासंबंधीचे प्रश्न हे त्या अगोदरच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारलेत हे पाहणं गरजेचं आहे ज्यालाच आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण असे म्हणतो तर प्रश्नपत्रिका विश्लेषणानुसार या घटकामध्ये कोणकोणत्या बाबी किंवा कोणकोणते चेंजेस झालेले आहेत याविषयीची आपण माहिती घेऊया पहा तुम्हाला सर्व बाबी ह्या व्यवस्थितरित्या समजून घ्यायच्यात जेणेकरून परत तुम्हाला कन्फ्युजन नको तयारी करीताना पहा आरोग्य रोग व त्यांचे उपचार त्यामध्ये वनस्पतीचे वर्गीकरण व त्या वर्गाची वैशिष्ट्ये यावर सर्वाधिक प्रश्न हे अगोदरच्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत म्हणजे एकदा ही एक्झाम झालेली आहे एक आणि त्यामध्ये तुम्हाला आरोग्य रोग व त्यांचे उपचार वनस्पतीचे वर्गीकरण त्या वर्गाची वैशिष्ट्ये यावर सर्वाधिक प्रश्न आणि विचारलेले होते आणि रसायनशास्त्र या टॉपिकवर केवळ दोनच प्रश्न विचारण्यात आलेले होते याचाच अर्थ ज्या विद्यार्थी मित्रांचा रसायनशास्त्र हा टॉपिक खूप चांगला असेल परंतु त्यांनी जर आरोग्य रोग व हो उपचार किंवा वनस्पतीचे वर्गीकरण याचा व्यवस्थित अभ्यास केलेला नव्हता तर त्यांना म्हणजे मार्क्स हे कमी मिळालेले आहेत तर तुम्ही समजून घेऊ शकता आणि यावरून मग महत्त्वपूर्ण बाब म्हणजे जीवशास्त्र हा घटक भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यापेक्षा सर्वात जास्त गुणांसाठी विचारण्यात येतो आणि हाच नियम तुम्ही सरळ सेवा भद, भर भर पदभरतीची तयारी करीत असाल तर तिथेसुद्धा लागू होतो तिथेसुद्धा तुम्हाला भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण पहिला टॉपिक म्हणजे जीवशास्त्र आणि त्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजेच मानवी शरीर रचना किंवा या संबंधीचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणात विचारलेले असतात तुम्ही इथे पाहू शकता भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यापेक्षा जास्त गुणांसाठी विचारण्यात म्हणजे येत नाही म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रापेक्षा जीवशास्त्र हा घटक जास्त विचारण्यात येतो तुम्ही पाहू शकता त्यानंतर पहा एकूणच विज्ञानाच्या प्रश्नांची काठिण्यपात्री पाहता या घटकाची तयारी करून पंधरा गुण मिळवणे हे अत्यंत सोपं आहे पहा तुम्ही पाहू शकता कारण अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आपण कवर केले आणि योग्य पद्धतीने सराव केला तर यावरील आधारित प्रश्न हे सहज सुटू शकतात आणि महत्त्वपूर्ण स्कोअर आपण करू शकतो त्यामुळे सर्वच घटकाची तयारी ही गांभीर्याने करायची आहे त्याचबरोबर बहुविधानी प्रश्न पहा बहुविधानी जे प्रश्न आहेत म्हणजेच यामध्ये पारंपरिक मुद्द्यावर बेधलेले असतात त्यामुळे तयारी ही तुम्ही मूलभूत घटकाचा अभ्यास करून त्यावरचे प्रश्न हे सॉल्व्ह करू शकतात म्हणजे अगदी तुम्ही शालेय पाठ्यपुस्तकाचं वाचन योग्य पद्धतीने केलं तर त्यावर आधारित बरेचसे प्रश्न हे तुमचे सॉल्व्ह होतात आता मुख्य घटक कोणकोणते आहेत ज्याच्यावर तुम्हाला भर द्यायला हवा याविषयीची माहिती घेऊया पहा विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले महत्वाचे सिद्धांत वाचायचे आहेत त्यामध्ये द्रव्य त्यांचे स्वरूप त्यांच्या अवस्था मग मूलद्रव्य आणि त्यांची वैशिष्ट्ये धातू अधातू त्यांची वैशिष्ट्ये आधुनिक सारणी व तिची ठळक वैशिष्ट्ये काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा महत्त्वाची संयोगे आणि त्यांची रासायनिक सूत्रे या सगळ्या बाबींचा अभ्यास करणं गरजेचं आहे पहा आम्ल आमलारी क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया त्यानंतर कार्बनी व अकार्बनी संयोगे त्यांची रासायनिक सूत्रे रसायनशास्त्र या घटकाचा अभ्यास करणं म्हणजे या घटकांचा अभ्यासक्रम पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे फर्स्टली म्हणजे आपल्याला कोणत्या टॉपिकला अगोदर कवर करणं गरजेचं आहे आणि कोणत्या टॉपिकला नंतर कवर करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे पहा रसायनशास्त्र घटकाचा अभ्यास वस्तुनिष्ठ पद्धतीने तुम्ही जर टेबलमध्ये नोट्स काढून केला तर अधिक पद म्हणजे व्यवस्थित समजेल आणि त्यासाठी जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यासाठी मागचे प्रश्न तुम्ही पाहून जर व्यवस्थित सराव केला तर त्यावरील आधारित प्रश्न हे व्यवस्थितरित्या सॉल्व्ह होतील त्यानंतर प्रकाश ध्वनी म्हणा विद्युत म्हणा अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही पाहू शकता प्रकाश आहे ध्वनी आहे भिंग आहे धारा विद्युत चुंबकत्व गती आणि गतीविषयक समीकरणे यावरील मूलभूत संकल्पना यावर गणिते विचारले जाऊ शकतात आणि गणितांच्या सरावासाठी पाठ्यपुस्तकामधील उदाहरणे सोडवण्याचा तुम्हाला सराव करायचा आहे वर्गीकरणाच्या पद्धती त्यानंतर संबंधित शास्त्रज्ञ विविध संच व विभाग त्यातील ते प्राणी वनस्पती त्यांची वैशिष्ट्ये हा अभ्यास टेबलमध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने तुम्हाला करायचा आहे मैत्रिणींनो मित्रांनो व्यवस्थित अभ्यास करताना जे टेबल पद्धती आहे टेबल पद्धतीने जेव्हा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला दोन्ही फरक सुद्धा लक्षात येईल कारण ऑप्शन हे तुम्हाला चार स्वरूपात दिलेले असतात म्हणजे ए बी सी डी अशी बहुपर्यायी असतात आणि यामध्ये जेव्हा आपण प्रश्न सोडवत असतो तेव्हा जेव्हा आपण त्या दोन्ही चारही घटकांचा व्यवस्थितरित्या म्हणजे डिस्ट्रीब्युशन करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की कुठे कोणते मुद्दे आहेत आणि वस्तुनिष्ठ जरी प्रश्न असले किंवा बहुपर्यायी प्रश्न अबक प बड अशा स्वरूपाचे असतील तरी ते योग्य पद्धतीने सोडू शकाल त्यानंतर अवयव संस्थामधील वस्तुनिष्ठ बाबीवर लक्ष घ्यायचं आहे त्यानंतर पहा अवयव संस्थामधील वस्तुनिष्ठ कार्य यांच्यावर भर द्यायचा आहे त्यामधील तुम्हाला म्हणजे सॉरी अवयव संस्थामधील वस्तुनिष्ठ बाबींवर भर द्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अवयवांची कार्य कोणकोणती आहेत या स्वरूपाची माहितीही व्यवस्थितरित्या रीड करायची आहे त्यानंतर संरक्षक बाबी त्यासंबंधीचे वैशिष्ट्ये ग्रंथीचे स्थान त्या कुठे स्त्रवतात वगैरे त्यांची विकरे कोणकोणती आहेत त्यासंबंधीचे जे वेगवेगळे आजार आहेत मानवाच्या मानवी रोगासंबंधीचे माहिती आणि त्यावरील उपचार या स्वरूपात किंवा मग ज्या नवनवीन बाबी या आलेल्या आहेत म्हणजे मह जे ज्या तुम्ही चालू घडामोडीतून आणि महत्त्वपूर्ण म्हणजे रोजच्या वर्तमानपत्रातून वाचत चलता त्यामधील नवनवीन बाबी ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण असे आपण टॉपिक्स कुठले आहेत आणि त्यावर भर द्यायला हवं याविषयीची माहिती घेतली आता तुम्हाला अभ्यास करताना अभ्यासाचं एक व्यवस्थित असं नियोजन करायचं आहे म्हणजे तुमचा दिवसाचं नियोजन एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजे तुम्ही दिवसाला कोणकोणते टॉपिक करणार आहात तीन टॉपिक ते चार टॉपिक तुम्हाला दिवसाला करायला हवेत जेणेकरून गट क सेवाच्या संयुक्त पूर्वपरीक्षेपर्यंत तुमचा जो अभ्यासक्रम आहे याचं व्यवस्थितरित्या रिव्हिजन आणि या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे जे आपल्याला अभ्यास करताना या सगळ्या बाबी ज्या आपण वाचलेल्या आहेत या, या स्वरूपाचे प्रश्न सोडवताना जेव्हा आपल्याला त्या बाबींचा तुम्ही व्यवस्थितरित्या विचार करता वारंवार विचार करता आणि प्रश्न सोडवता म्हणजेच तुमची थिंकिंग कॅपॅसिटी थि तुम्ही वाढवता तसे तुम्हाला त्यावर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कशा स्वरूपाचे येऊ शकतात याचा आकलनाचा दर्जा हा तुमचा वाढा जातो आणि जसा आकलनाचा दर्जा हा वाढत जाईल तसं तसं तुम्हाला ते हो जेव्हा तुम्हा तुम्ही तो टॉपिक परत एकदा रीड कराल त्यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक कोणते आहेत हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे कसे या स्वरूपाची माहितीही प्राप्त होते त्याचबरोबर महत्त्वपूर्ण मुद्दा जे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जे या अभ्यासाचं नियोजन करताना मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका त्यामध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न, प्रश्न विचारलेले होते त्या घटकावर किती प्रश्न विचारलेले होते याचं विश्लेषण तुम्हाला टेब्युलर फॉर्ममध्ये केलेला कधीही उपयुक्त ठरेल परंतु तुम्हाला ही पण बाब लक्षात ठेवायची आहे की मागच्या वर्षी जे प्रश्न विचारले तेच टॉपिकवर तुम्ही फोकस करीत आहात तर असं आपल्याला करायचं नाही आहे तर हे टॉपिक्सवर प्रश्न विचारलेले होते तर अशा स्वरूपाचे प्रश्न येतील असा त्याचा गाभा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आणि जवळपास सर्व टॉपिक कव्हर करायच्या प्रयत्न करायचा आहे कारण कधी कुठल्या प्रकारचा प्रश्न येईल याच्यावर आपण विसंबून राहू शकत नाही कारण आपली पूर्ण वर्षाची मेहनत आपण त्या एका दिवसामध्ये व्यतीत करणार असतो आणि त्यामध्ये आपल्याला योग्य पद्धतीनं वेळेचं नियोजन आपल्या अभ्यासाचं नियोजन त्याचबरोबर आपली अॅनालिटिक पॉवर जी आहे म्हणजेच थिंकिंग पॉवर जी आहे त्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आता या घटकाची तयारी करीत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा तुम्हाला यामध्ये अजून कोणकोणत्या बाबी आपण लक्षात घ्याव्यात हे जर लक्षात येत नसेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून त्या सॉल्व्ह करण्याकरिता आपण नक्की प्रयत्न करूयात त्याचबरोबर यांचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे कारण कुठलाही मुद्दा तुम्ही वाचला आणि परत त्याचं न रिव्हिजन करता किंवा सराव न करता त्यावर आधारित प्रश्न हे परीक्षेत सुटतील का असा जर तुम्ही विचार करीत असाल तर ते फार अवघड आहे त्यामुळे जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचं रिव्हिजन त्या अभ्यासाचं योग्य पद्धतीने नियोजन हे करणं अत्यंत गरजेचं आहे तर अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आपल्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन बेल बेल क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण असे विश्लेषणात्मक माहिती त्याचबरोबर अत्यंत महत्त्वपूर्ण अशी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून असलेली माहिती आपण आपल्या चॅनलवर शेअर करी असतो जी तुम्हाला लगेच